नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आले तर त्या योगाला गुरु पुष्यामृत योग असे म्हटले जाते। अशुभ गोष्टींपासून बचाव होण्यासाठी गुरु पुष्यामृत योग श्रेष्ठ मानला जातो। गुरु पुष्यामृत योग हा एक शुभ मुहूर्त आहे। हा योग सर्व शुभ कार्यांसाठी खूप शुभ मानला जातो, परंतु विवाह कार्यासाठी हा योग अशुभ मानला जातो। आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या योग दिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो। नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते असे सांगितले जाते। अन्य कोणत्याही कामासाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करीत नाहीत, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानला गेला आहे। या दिवशी सोन्याची खरेदी करणे ही खूप शुभ असते। या दिवशी खरेदी केलेले सोने विकण्याची वेळ कधीही आपल्यावर येत नाही, म्हणून प्रत्येक गुरु पुष्यामृत योगावर थोडे थोडे सोने घेत राहावे व थोडे जास्त सोने जमले तर त्याचा एखादा दागिना बनवून घ्यावा, म्हणजे तो दागिना आपल्याला कधीही विकावा लागणार नाही। गुरु पुष्यामृत योग वारंवार येत नाही। ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग असतो। गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले गेले आहे। पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे। गुरु पुष्य योग दिनी गुरु मंत्र घेणे उत्तम असते। गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे। या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते। या गुरु पुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे। या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते असे सांगितले जाते। गुरु पुष्यामृत योग पूजा, तंत्र मंत्र, संकल्प, साधना, जप, टोणे टोटके इत्यादी करण्यासाठी अत्यंत उत्तम आहे। पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा। पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे, त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर आणि सुख संपदा देणारा। जाणकारांच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे। ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात। पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे। शनी ही न्यायाची देवता मानली गेली आहे। मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय, गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ते। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।